يا بودو يا بودو يا بودو يا بودو يا परळी शहरातील बरकतनगर भागात एका घरात अचानक गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत आदिल उस्मान शेख या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शमशाद बी सय्यद हकीम शेख अवेस गौस व अन्य 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून ही आग गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान शेजारील घरामध्ये काहीतरी छोटीशी आग लागली होती, त्यानंतर शेजारच्याच घराला ही आग पोहोचली व घरात असलेले सिलेंडर हे फुटले. एवढा मोठा स्फोट झाला की आगीत एकाचा मृत्यू व 4 जण जखमी झाले आहेत.